गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मंचर या ठिकाणी सगळ्या अधिकाऱ्यांची एकत्रित बैठक घेऊन कोरोना संदर्भातला आढावा घेतला। या बैठकीला जिल्हाधिकारी राजेश देशमुख, पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, जुन्नरचे आमदार अतुल बेनके, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, जुन्नर आंबेगावचे प्रांत सारंग कोडिलकर, तसेच जिल्हा परिषद सदस्य आशाताई बुचके, आंबेगावच्या तहसीलदार उमा जोशी आदि उपस्थित होते। जयेश शहा, विघ्नर टाइम्स, मंचर। 2 व 3 मध्ये 23 रिकॉर्ड आहेत, किंवा अत्यंत प्रकार 4 5 मध्ये 28 रिकॉर्ड आहेत, म्हणजे टोटल आपल्याला 45 48 तर जवळजवळ 73 क्वार्टर्स आपले रिकामे आहेत सर। मी काय हाऊसकीपिंगचा जो आहे ना, तो प्रांताने तुम्हाला सांगितलं कोविड सेंटर आपण उभं करतो आहे, त्याची तयारी आता जवळजवळ होत आलेली आहे। उद्याच्या 10 तारखेपर्यंत ते सुरू करण्याचा प्रयत्न प्रशासनातर्फे आणि सगळ्यांच्यातर्फे त्या ठिकाणी करण्यात येतो आहे। आणि मला असं वाटतं की ज्या पद्धतीने काम सुरू आहे तेवढ्या वेळामध्ये हे काम सुरू होऊ पूर्ण होऊ शकेल। बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स। शोध बातमीचा, ध्यास सत्याचा, आपलं चॅनल आपली बातमी। सबस्क्राइब तर कराच, पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका।